गेल्या 4 दिवसांपासून विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस प्रचंड पडतोय आणि मराठवाड्यात जवळपास 2716 हेक्टर शेतजमिनीवर प्रचंड नुकसान झालंय. विभागीय आयुक्तालयाचा हा प्राथमिक अंदाजच आहे. सर्वाधिक नुकसान झालंय ते बीड जिल्ह्यामध्ये. बीडमध्ये 1000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये अनेक पिकांचा समावेश आहे, फळबागांचा समावेश आहे. मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसलेला आहे, त्याचप्रमाणे आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसलेला आहे. ऐनभरामध्ये ही पिकं आलेली असताना गारपीट आणि अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागतंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.